नमस्कार, मी धीरज बानवडे, कृषीप्रधान टीव्हीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पाहूया राज्यभरातील काही विशेष घडामोडी. स्वर्गीय वामनराव दिवी चॅरिटेबल ट्रस्टद्वारे आष्टी तालुक्यातील अंतोरा येथील माणिकनगरमधील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेता यावा व ते मोठे अधिकारी व्हावे या दृष्टीने त्यांच्या अभ्यासाकरिता स्पर्धा परीक्षेला लागणारा पुस्तकांचा संच विद्यार्थ्यांना भेट देण्यात आला. समाजातील सर्वच घटकातील विद्यार्थी शिकून मोठे अधिकारी व्हावे अशी स्वर्गीय वामनराव दिवे यांची इच्छा होती. त्यांच्या या इच्छेची पूर्तता करण्याचा प्रयत्न स्वर्गीय वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्टचे मार्गदर्शक सुधीर दिवे करीत आहे. नेहमी समाजकार्यात अग्रेसर असणाऱ्या स्वर्गीय वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आज विद्यार्थ्यांना MPSCचा अभ्यास करण्याकरिता मोफत पाठ्यपुस्तक देण्यात आले. त्यासोबत बोलण्याकरिता आपल्यासोबत स्वर्गीय वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्टचे मार्गदर्शक सुधीरजी दिवे आहे. सर, एकंदरीत विद्यार्थ्यांना आज तुम्ही काय मार्गदर्शन करता? माणिकनगर अंतोरा येथील MPSC UPSCची आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मला पत्र पाठवून आम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी पुस्तकं उपलब्ध करून द्यावी अशी विनंती केली. खरं म्हणजे ही छोटीशी जरी बाब असली तरी माझ्यासाठी अतिशय समाधानाची आणि प्रेरणादायी बाब ठरली. आणि जी मुलं या आष्टी तालुक्यातील, आर्वी तालुक्यातील, कारंजा तालुक्यातील या स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत आणि केवळ त्यांच्या पुस्तकाअभावी त्यांची तयारी पूर्ण होऊ शकत नसेल तर ही आमच्यासारख्या समाज करण्यासाठी ही चांगली गोष्ट नाही आहे. त्यामुळे यांनी जी मागणी केली ती मागणी पूर्ण करताना मला अतिशय आनंद झाला. त्यांनी मागणी केलेली सगळी पुस्तकं आज प्रत्यक्ष गावामध्ये आणून स्वर्गीय वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने त्यांना देण्यात आली आणि त्यांना स्पर्धा मी स्वतः देखील एक स्पर्धा परीक्षा MPSCची परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रशासकीय अधिकारी झालो असल्यामुळे याच्याबद्दलचं महत्त्व मला माहिती आहे. या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना काय काय करावं लागतं त्याची कल्पना मला असल्यामुळे त्याही संदर्भातलं हितगुज आज मला या विद्यार्थ्यांसोबत करता आलं याचंही मला समाधान आहे. आणि आजच्या या छोट्याखानी कार्यक्रमाच्या निमित्ताने मी साधारणतः तिन्ही तालुक्यातल्या सगळ्या लोकांना विनंती करतो की ज्या गावातील, खरं म्हणजे आज रोजगार हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि शिकलेली मुलं त्यांना योग्य रीतीने मार्गदर्शन मिळून ह्या स्पर्धा परीक्षा MPSC UPSC ह्या परीक्षा पास होऊन त्यांना नोकरी मिळणं आणि त्याच्यासाठी ज्या ज्या गोष्टी या करणं आवश्यक आहे ते सगळं करण्याचं काम भविष्यामध्ये स्वर्गीय वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्ट येणाऱ्या दिवसामध्ये करेल. आणि त्याची प्रेरणा आज या गावचा शुभम राऊत आणि त्याची ही 10 मुलं, त्याची 10 विद्यार्थी मंडळी ज्यांनी मला पुस्तकं मागून एक प्रकारे ही प्रेरणा दिली याबद्दल मला समाधान वाटतं. आणि या त्यामुळे नुसतंच पुस्तकं देऊन थांबण्याची आवश्यकता नाही आहे, याकरता लागणारं योग्य मार्गदर्शन देखील उपलब्ध करून देण्याची गरज असल्यामुळे आर्वी, आष्टी आणि कारंजा तिन्ही तालुक्याच्या ठिकाणी अशा प्रकारचे काही मार्गदर्शन केंद्र भविष्यामध्ये स्वर्गीय वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून उघडता येईल काय याचाही प्रयत्न मी काही लोकांसोबत चर्चा करून करणार आहे आणि भविष्यातून हे काम माझ्याकडनं व्हावं अशीच मी आज या ठिकाणी जी काही मोठी वडील पितृतुल्य मंडळी जमली त्यांना आशीर्वाद मागतो आहे. यावेळी स्वर्गीय वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्टचे सुधीर दिवे, आष्टीचे नगरसेवक अशोक विजयकर, भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस प्रियाताई शिंदे, माणिकनगर या गावचे माजी सरपंच शरद पोहकार, लहान आर्वीचे सरपंच सुनील साबळे व माणिकनगर येथील विद्यार्थी शुभम राऊत व इतर विद्यार्थी तसेच गावातील इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती. आदित्य वानखेडे सह ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, आष्टी. आता तुम्ही पाहू शकता आपल्या परिसरातील घडामोडी आपल्या मोबाईलवर. त्यासाठी कृषीप्रधान टीव्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तसेच कृषीप्रधान टीव्हीचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.